सिन्नर घोटी महामार्गावरील घोरवड घाटात रात्री 1:30 ते 2 वाजेच्या दरम्यान चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं वाहन 150 ते 200 फूट खोल दरीमध्ये कोसळून एक ठार तर 2 गंभीर जखमी झाले आहेत. रात्री सिन्नरकडून घोटीकडे जाणारी टाटा टियागो या कंपनीची कार MH15GL2745 ही सिन्नर घोटी रोडनं जात असताना घोरवड घाटामध्ये वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं कार थेट 150 ते 200 फूट खोलदरीमध्ये गेली. कारमध्ये बसलेले अंकुश संतू जमदाडे वय 38 राहणार आवळी तालुका इगतपुरी, अनिल गोपाळ भोर राहणार रायगोंदे तालुका इगतपुरी, नामदेव किसन धांडे राहणार भोगूर हे शेवगाव येथून बसलेले होते. अनिल भोर व नामदेव धांडे हे जखमी अवस्थेत 150 ते 200 फूट खोल दरीत वरती आले व घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना दिली. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, सुदाम धुमाळ, पोलीस नाईक विनायक आहेर, नवनाथ चिरोळे, रवींद्र चिने आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन तसेच अँब्युलन्सचे चालक पुरुषोत्तम भाटजिरे, शुभम कातकाडे या दोघांनी खाली 150 ते 200 फूट दरी जाऊन अंकुश संतू जमदाडे यांना वरती आणले व सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पुढील तपास सिन्नर पोलीस करीत आहे. स्टार 2 महाराष्ट्र न्यूज साठी आसिफ पठाण.